आजचा आपला विषय आहे सर्व काही विद्युत चुंबकाविषयी भाग 2। तुम्ही जर भाग 1 पाहिला असेल तर तो नक्की पाहून घ्या, त्यात बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत। भाग 1 मध्ये आपण शिकलो की चुंबकीय बलरेषा काय असतात व त्यांचे गुणधर्म काय असतात। वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कसे असते। वर्तुळाकार तारेमधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कसे असते ते आपण पाहिले। आपण नालकुंतल म्हणजे सॉलिनॉइडमधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कसे असते ते पाहिले। आपण कायमस्वरूपी चुंबक कसे असते व त्यातील बलरेषा कुठल्या दिशेने असतात ते देखील पाहिले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम पाहिला, म्हणजेच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, हा या भागामध्ये फार उपयोगी ठरणार आहे। आपण काय शिकणार आहोत ते पाहूया। आपण शिकणार आहोत विद्युत चलित्र, म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन व विद्युत जनित म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर। आता आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या सिद्धांताविषयी पुनरावृत्ती करणार आहोत। हा सिद्धांत चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युत धारेची दिशा, विद्युत वाहकावर लागलेल्या बलाच्या दिशेमधील संबंध देते। जर तुमचे मधले बोट विद्युत धारकाच्या दिशेला असेल व तुमची तर्जणी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला असेल तर तुमचा अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा देतो। हा आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल। आता आपण विद्युत चलित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर विषयी शिकणार आहोत। विद्युत चलित्र विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते। विद्युत चलित्र म्हणजेच मोटर बऱ्याचशा आजूबाजूच्या वस्तूमध्ये असते, म्हणजेच पंखा, घड्याळ, पाण्याचा पंप। तुम्ही आजूबाजूला पाहिले तर तुम्हाला बरेचसे विद्युत चलित दिसतील। आता आपण विद्युत चलित्राच्या तत्व कार्याविषयी पाहणार आहोत। इथे कायमस्वरूपी चुंबक आहे। या चुंबकाची चुंबकीय क्षेत्राची दिशा अशा प्रकारे आहे। इथे एक कुंडल आहे ए बी सी डी। हे कुंडल या परिपथाला जोडलेले आहे। या दुभंगलेल्या कडे व या कार्बन ब्रशच्या सहाय्याने। तर आता आपण विद्युत चलित्राचे कार्य कसे असते ते पाहणार आहोत। इथे कायमस्वरूपी चुंबक आहे ज्याच्या चुंबकीय बलाची दिशा अशा प्रकारे आहे व आपले ए बी सी डी हे कुंडल अशा प्रकारे आहे। जेव्हा तुम्ही विद्युत परिपथ पूर्ण कराल तेव्हा ए बी सी डी या कुंडलातून विद्युत प्रवाह सुरू होईल व या विद्युत प्रवाहाच्या दिशा अशा प्रकारे असतील। तुम्ही इथे पाहू शकता की हे दुभंगलेले कडे या कुंडलाला जोडलेले आहेत व तेच कडे या कार्बन ब्रशच्या सहाय्याने परिपथाला जोडलेले आहेत। तर आता आपण ए बी या तारेवर लक्ष केंद्रित करूया। तर ए बी या तारेत विद्युत प्रवाह स्क्रीनच्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूकडे आहे व चुंबकीय क्षेत्राची दिशा डावीकडून उजवीकडे आहे। तर तुम्ही मला सांगू शकता का की फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार या तारेवर बल कुठल्या दिशेने लागेल। जर तुम्ही वरून खाली असे म्हणाल असाल तर तुम्ही अगदी बरोबर आहात। ए बी या तारेवर बल अशा दिशेने लागेल व सी डी या तारेत विद्युत प्रवाह स्क्रीनच्या आतील बाजूपासून बाहेरच्या बाजूपर्यंत आहे अशा प्रकारे। तर पुन्हा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या सिद्धांतानुसार या तारेवर बल खालून वर अशा दिशेमध्ये लागेल। तर यामुळे हे संपूर्ण कुंडल घड्याळाच्या उलट्या दिशेने वाटचाल सुरू करेल। तुम्ही पाहू शकता हे डावीकडे झुकलेले आहे। तुम्ही इथे हे देखील पाहू शकता हे दुभंगलेले कडे देखील कुंडलाबरोबर डावीकडे झुकले गेलेले आहेत। एक पहिलेचं चित्र आहे
हे नंतरचं. जर अशा प्रकारे दिसेल व हे चित्र पहा, इथे तुम्ही पाहू शकता की हे आपले कुंडल पूर्णतः उभे झालेले आहे व या क्षणी आपलं ए इथे आहे, बी इथे आहे, सी आतल्या बाजूला आहे व डी इथे बाहेरच्या बाजूला आहे. या क्षणी दुभंगलेले कडे व या कार्बन ब्रशमधील संपर्क तुटलेला असतो व या कुंडलात विद्युत प्रवाह खंडित होतो. पण तुम्ही मला सांगू शकता का की विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर सुद्धा कुंडल पुढे कसे जाते? तर याचं उत्तर आहे, या कुंडलात असलेल्या जडत्वामुळे. या जडत्वामुळे कुंडल थोडेसे डाव्या बाजूला झुकते व हे दुभंगलेले कडे व कार्बन ब्रश पुन्हा संपर्कात येतात. यामुळे या कुंडलात विद्युत प्रवाह पुन्हा सुरू होतो. पण या वेळीस विद्युत प्रवाहाची दिशा उलटी असते. म्हणजेच पहिले विद्युत प्रवाहाची दिशा ए बी सी डी अशी होती, तर आता ती डी सी बी ए अशी असणार आहे. तुम्ही पाहू शकता अजून डावीकडे झुकणार व एक पूर्ण चक्र हे कुंडल पूर्ण करणार. तर आपण पाहणार आहोत हे कसे दिसते. अशा प्रकारे तुमचे विद्युत चलित काम करते. आपण आतापर्यंत पाहिले की एखादे विद्युत वाहक जर चुंबकीय क्षेत्रात ठेवले तर विद्युत वाहकावर बल निर्माण होते. पण जर एखादे विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलवले किंवा स्थिर विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेले असेल व ते चुंबकीय क्षेत्र बदलले गेले तर काय होते? या दोन प्रश्नांची उत्तरे महान संशोधक मायकल फॅरेडे यांनी शोधलेली आहेत. मायकल फॅरेडेंनी हे दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण करता येते. याचे बरेचसे उपयोग आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे उपयोग पाहण्या अगोदर आपण गॅल्व्हॅनोमीटर काय असते ते पाहून घेऊ. जर तुम्ही तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेला असाल तर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर नक्की पाहिले असेल. याला कधी कधी दोन तर कधी कधी तीन टोके असतात व हे विद्युत चरित्राच्या तत्वावर काम करते. यामध्ये एक सुई असते व ही सुई डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकली जाते. गॅल्व्हॅनोमीटरचा मुख्य उद्देश असतो तुमच्या परिपथात विद्युत प्रवाह आहे की नाही हे जाणून घेणे. या सुईची दिशा विद्युत प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते व सुईचे झुकणे विद्युत प्रवाह किती एम्पियर किंवा मिली एम्पियर आहे त्यावर अवलंबून असते. तर आता आपण एक प्रयोग पाहणार आहोत ज्याला फॅरेडेज एक्सपेरिमेंट म्हणजेच फॅरेडेचा प्रयोग असे देखील म्हटले जाते. इथे एक तारेचे कुंडल आहे जे गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेले आहे व दुसरे तारेचे कुंतल आहे जे प्लग कळच्या सहाय्याने बॅटरीला जोडलेले आहे. फॅरेडेने हे निरीक्षण केले की जेव्हा हे प्लग कळ बंद केले जाते तेव्हा या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये ही तार थोडीशी हालचाल करते. तार हालचाल करण्याचे कारण एकच असू शकते की या कुंतलातून विद्युत प्रवाह होतो. तसेच जेव्हा हे प्लग कळ उघडले गेले तेव्हा देखील या तारेने हालचाल केल्याचे फॅरेडेने निरीक्षण केले. फॅरेडेचे दुसरे निरीक्षण असे होते की जेव्हा हे तारेचे कुंतल व गॅल्व्हॅनोमीटर थोडेसे हलवले गेले तेव्हा देखील गॅल्व्हॅनोमीटरच्या तारेमध्ये थोडीशी हालचाल दिसण्यात आली. तर या दोन निरीक्षणामागचे कारण फॅरेडेने असे दिले की जेव्हा या कुंतलातून जाणाऱ्या चुंबकीय रेषांची संख्या बदलते तेव्हा या कुंतलामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो, त्यामुळेच गॅल्व्हॅनोमीटरची सुई हलताना दिसते.
विद्युत चुंबकीय प्रवर्तनामुळे निर्माण झालेल्या विद्युत प्रवाहाची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या सिद्धांताने दिली जाते. जर तुमच्या उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब असेल तर व उजव्या हाताचा अंगठा विद्युत वाहकाची गती दाखवत असेल, तर्जणी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल, तर मधले बोट विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. हे आहे फ्लेमिंगचे उजव्या हाताचा सिद्धांत. आता आपण विद्युत जतीन म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर कसे काम करते ते पाहणार आहोत. इथे एक कायमस्वरूपी चुंबक आहे, याचे चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारे आहे व इथे एक कुंडल आहे ABCD जे विद्युत वाहक कडीद्वारे या परिपथाला जोडलेले आहे. या परिपथामध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याने विद्युत प्रवाह दर्शवता येईल. विद्युत मोटरीप्रमाणे इथे कार्बन ब्रश देखील आहे. आता आपण पाहणार आहोत हे कसे काम करते. इथे कायमस्वरूपी चुंबक आहे, या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारे आहे व इथे एक कुंडल आहे ABCD. हे कुंडल घड्याळाच्या दिशेने फिरत आहे म्हणजेच AB ही तार वरच्या दिशेला जात आहे. तर तुम्ही हे सांगू शकता का की AB तारेमध्ये प्रवर्तित झाल्यामुळे विद्युत प्रवाह कुठल्या दिशेने जात आहे? तर याचे उत्तर आहे A पासून B पर्यंत म्हणजेच अशा दिशेने. तर कुंडल घड्याळाच्या दिशेने फिरत या स्थितीत येते. आता तुम्ही पाहू शकता की हे A आहे, हे B आहे, हे C आहे, हे D आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की AB हे खालच्या दिशेने जात आहे व चुंबकीय क्षेत्र पूर्वीप्रमाणेच आहे. तर आता AB मध्ये प्रवर्तित झालेले विद्युत प्रवाह कुठल्या दिशेने आहे हे तुम्ही ओळखू शकता का? तर याचे उत्तर आहे B पासून A पर्यंत. त्यामुळे विद्युत प्रवाह अशा प्रकारे होतो. तुम्ही ओळखले असेल की पहिले विद्युत प्रवाह उलट्या दिशेने होता व त्याची दिशा बदललेली आहे. विद्युत प्रवाहाच्या बदलत्या दिशेमुळे याला प्रत्यावर्तित धारा असे म्हणतात व या जनिताला प्रत्यावर्तित जनित म्हणजेच AC जनरेटर असे म्हणतात. धन्यवाद.